धन्यवाद कबीर भाई, धन्यवाद दामदकर, धन्यवाद DPL टीम आणि धन्यवाद आयोजक आणि धन्यवाद सर्व प्रेक्षक माय बाप. पुन्हा एकदा धन्यवाद मानतो सरफराज नजे साहेब, त्याचबरोबर साजिदजी नजे साहेब, तजमूल नजे साहेब, जलील नजे साहेब, मुजामी नजे साहेब, मुजाहिद खोत साहेब आणि समीर नजे साहेब. विनंती असेल सर्व प्रेक्षक जे आमचा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, आज आपण पाहतो आज कर्जत तालुक्यामध्ये 3 ठिकाणी मॅचेस चालू आहेत. सावल्याच्या मैदानावरती चालू आहे, शेलूच्या मैदानावरती मॅच चालू आहे आणि या दामतमध्ये दामत प्रीमियर लीग 2019 पर्व 7वे नॉकआउट राऊंड चालू आहे आणि नॉकआउट राऊंड मध्ये आपण पाहतोय सुपर किंग वर्सेस सनराइज या दोन संघादरम्यान सामना रंगला जाईल. आमच्या सर्वांचे लाडके अण्णा आणि त्या अण्णाच्या पाठीमागे एक अण्णा आणि त्या अण्णाच्या पाठीमागे एक अण्णा कनन राजू जाऊया मैदानावरती. आपण पाहतोय नॉकआउट राऊंडला सुरुवात झाली, टॉप फोर मध्ये 3 टीम भेटली आपल्याला, दामत रॉयल्स, त्यानंतर दामत किंग्स आणि त्यानंतर तिसरी टीम भेटली ती दामत इंडियन्स. तर चौथी टीम कोणती असणार हे पाहणार आपण मैदानावरती. सामना रंगतोय दामत सुपर किंग वर्सेस दामत सनराइज. इथे संधी भेटली या दोन टीमला का चिट्टीमध्ये जसं क्रॉस वायर वाईज झालं, दामत इंडियन्स दामत देदेसमध्ये सामना सुरू झाला. जर हा सामना जर डिवाईड असता तर इथं चित्र वेगळं असतं. स्ट्राईकला येतो सुपियान, नॉन स्ट्राईकला आसिफ पापा आणि गोलंदाजी मार्क वरती समीर. समीरचा पहिला चेंडू या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर असलेला चेंडू आपण सांगतोय. पंच विचारतात का लागलं का, आपण सांगितलं पंचानी स्वेअर मारा खराब चेंडू एक्स्ट्रा धाव वाईट चेंडू अतिरिक्त धाव या ठिकाणी घेतली जाते. वाईट चेंडू स्वेअर मारा, पंचांवरती दबाव टाकू नका मित्रांनो आणि कोणी रेल्वे पटरी क्रॉस करू नका. एक लोकल पास होते, डू नॉट क्रॉस द रेल्वे लाईन द पासिंग ते ट्रेन, कोणीही रेल्वे लाईन पार नका करू, एक लोकल पास होते. सर एक फटका आपण पाहतोय सुप्यांच्या बॅट मधून का चेंडू जातो सी मारे पार. सुप्यान ऑन द फायर, चेंडू दिला आर पार, सी मारे का पार, साधाबीलसाठी षटकार. या ठिकाणी कोणत्या प्रकारचं टायमिंग नाही झालं आसिफ पापाचं, कारण ज्याप्रमाणे बघितलं गेलं 3 षटकांचा सामना आहे, नॉकआउट राऊंड आहे, इथे जिंकलो तर टॉप फोर मध्ये, हरला तर घरचा रस्ता. जे स्क्रीनच्या आतमध्ये आहेत कृपया मेराज जरा बाउंड्रीलाईनच्या बाहेर जा. अभी सर जरा थोडं आतमध्ये, कारण समोर स्क्रीन आहे, कॅमेरा समोर आहे. चार चेंडू आणि 9 धावा फलकावरती आहेत.
नाही दाबायचा पर शतरक्षक चेंडूकाली येतोय आणि चेंडू जाणार वन बाउ सीमारेषा पार बॅक टू बॅक चौकार या ठिकाणी अर्जित होताना पाहतो आपण सुरेख कामगिरी करतो तो सुफियान त्यांच्या पारीचा अंत होतोय सुप्याने जे दोन चौकार लगावले होते त्यांच्या पारीचा अंतर एक षटकार आणि चौकार होता 11 धावा करून माघारी परतला सुप्यान धावसंख्या जाऊन पोहोचले ती 13 या आकड्यावरती आणि सुप्यांची जागा घ्यायला आपण पाहतो मैदानाकडे रवाना होतोय तो आसिफ मौलाना आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली औदसा साडेसाती नाट नष्टर पनवती विघ्न अप्प शगुन लचांड लटांबर पहिलं लपडं पहिलं जंगट पाटी बघ पहिलाच मुतखड्या बाजूला ला जवाब मौलाना आपण पाहतोय मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता आसिफ आणि तो आसिफ पुन्हा एकदा मैदानावर रवाना झाला डावखोर आताचा फलंदाज आहे एक देणगी दिलेली असते उपरवाल्यांनी एक देणगी दिली असते डावखोरा फलंदाजांना गोलंदाजांना आज ही देणगी कशा प्रकारे असते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत दुसरा षटक मुदशीर गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती आपण पाहतोय पहिले षटक 13 धाव्यावरती जाऊन थांबलंय त्यानंतर आपण पहिली सेमीफायनल एक एलिमिनेटर राऊंड पाहणार आहोत त्यानंतर दुसरी सेमीफायनल आणि फायनल असे 4 सामने जे महत्त्वपूर्ण सामने ज्यांच्या अतुत्वने इदामतकर पाहतात ते सामने प्रेक्षणीय सामने आपण पाहायला मिळतील हा नॉकआउट राऊंड आपण या ठिकाणी पाहतोय सुपर 6 मधला हा सामना आपण पाहतोय बघूया टॉप 4 मध्ये कोण पोहोचणार या ठिकाणी हवाई सपार शतरक्षक चेंडूखाली येतो या ठिकाणी कोणत्या प्रकारची गलती नाहीये फलंदाज बाद बॅक टू बॅक विकेट पाहतो आसिफ मौलाना बॅक टू पॅव्हिलियन कल जुम्मा है आज चुम्मा मिलेगा मैच जीतेगा उसको पुढचा चेंडू आपण पाहतो स्ट्राइकला आसिफा पा नॉन स्ट्राइकला मुदस्सीर आणि गोलंदाजी मार्क होती मुदस्सीर आसिफा पा स्ट्राइकला फलंदाज बिरकावून देतो बॅटची यश घेतले हवाई सपर या ठिकाणी शत्ररक्षण खराब याच्या स्वप्नामधील रात्री अशोक सराफ नशीब उकला चेंडू उकला फलंदाज नाबा ठरवला कारण इथे पुन्हा एकदा जीवदान पुन्हा एकदा गलती पुन्हा एकदा गलत शत्ररक्षण खराब शत्ररक्षण पाहतो आपण मैदानावरती लगातार फलंदाजांना जीवदान दिले जात आहे या एका धाव्याने स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय स्टेप आउट करून लोक फुलटा चेंडू होता या ठिकाणी शत्ररक्षण त्या ठिकाणी थोडस तोल सावरता आला नाहीये शत्ररक्षकाला दोन धावा या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत या दोन धाव्याने आपण पाहतो दफल खालता होतो आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 16 या आकड्यावरती 16-16 खूप महत्वपूर्ण आकडा 16 डिसेंबर खूप महत्वपूर्ण आकडा हिस्ट्री मध्ये पण या आकड्याला नोंद आहे शॉर्टपिच चेंडू होता
पुन्हा एकदा हवाई सपार, कोण घेणार? यानंतर सुंदर झेल, फलंदाज बाद, मुदशीरला वापस यावा लागेल पवेलियन मध्ये, कारण झटका भेटला आहे तो सनराइजला. झटका दिला जातो आहे तो सुपर किंग संघाकडून सनराइजला. बिरकावला डिग स्क्वेअर लेग फाईन, त्यांच्या डोक्यावरून सीमा रेषा पार, सात धावेसाठी षटकार. वरती 22 आकड्यावरती तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि हा षटकार या ठिकाणी आलाय. धावसंख्येला कुठेतरी आकार देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहतोय. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा उसामाची ताकद नाहीये पण तेवढा टायमिंग या ठिकाणी झुलवण्याचा प्रयत्न करतोय. दोन धावा घेतोय आणि दोन धाव्याने स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती. खरंच ज्याप्रमाणे किंग्स इलेव्हन हरवून सुपर किंगने आगेकूच झाला इंडियन डेल डेव्हिल्सला हरून टॉप 3-4 मध्ये जागा घेतली आहे. आणि या ठिकाणी कोणता चौथा संघ असणार आहे असणारा सामना. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, भिरकावून दिला डीप मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू, सीमा रे शप्पार, सहा धावांसाठी षटकार. मास्टर अफजल सर यांच्याकडून जर उसामा असे 3-3 पुन्हा एकदा मारतोय ना तर 500 रुपयाचा हजार रुपयाचा पारितोषिक असेल. क्या बात आहे. जाबीर भाई विचार करतोय अरे माझ्यात एवढी ताकद असून जात नाही, हा कडका पोरका कसा मारतो. बघवत नाही जाबीर भाईला, बघवत नाही, बघवत निघाला जाबीर भाई, बघवलं ना त्याला. या ठिकाणी ऑफसाइड ऑफ लाईन चेंडू होता आपण पाहतोय. पंतांनी सांगितलं स्वेअर मारा, खराब चेंडू, एक्स्ट्रा धाव, मोफतची धाव, फुकटची धाव, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31. तीन चेंडू आहेत, बघूया 3 चेंडू मध्ये अजून किती धावा कुठल्या जाणार.
उसामा ज्या पद्धतीने मारतोय, तीन चेंडू आणि 14 धावेवरती खेळतोय। हलक्या हाताने गिरून काढलाय, कट केला चेंडूला, एक धाव घेतली गेली। हुजेफा स्ट्राइकला असलेला फलंदाज एका धाबेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो। 32, दोन चेंडूचा खेळ बाकी आहे। उदयवाने दोनला दोन मारले तर अफजल कडून 500 रुपये बाय पेटीएम। हा ग्लान्स करता टायमिंग जुळलं नाहीये या ठिकाणी। उदयपाच एकच जाव, धाव संख्या जाऊन पोहोचली ती 33 आणि उसावाने एक तरी षटकार मारला तर अफजल कडून 500 आणि नजे साहेब यांच्याकडून 200, तब्बल 700 रुपयाचा पारितोषिक असेल। एक षटकार लगावायचे, बघूया उसामा। या ठिकाणी शॉट चेंडू होता, एक धाव पूर्ण करणार का नाही फलंदाज बाद झाला। शेवटचा चेंडू निर्धाव, 33 धावत अफलकावती लागले गेले, 34 धावन 54 असणार विजयासाठी दामत सुपर किंग संघाला। आपण चेंडू पुरवायचे आहेत मैदानामध्ये, पंच एक चेंडू असेल तुमच्याकडे नवीन, हां तर एक चेंडू पंचांकडे पोहोचवायचे। धावसंख्या आपण पाहतोय विजयासाठी 34 धावांची गरज आहे, 18 चेंडू आणि 34 धावा या ठिकाणी विजयाची गरज असतात ती सुपर किंग संघाला। सुपर किंग चला लगेच ते पंचांकडे द्या बॉल डायरेक्ट, पंतांशिवाय बॉल कोणाकडे देऊ नका। तेहतीस झाले सर, 33 बॉलर विकेट आहे, धावना घेतली नाही ना रन नाही घेतली सर, पहिल्या धावेसाठी बाद झालाय तो। कधी कधी होतं कारण आमचा तुषार त्या ठिकाणी प्रशांत आमचा ऑपरेटर आहे, लाजवाब कामगिरी करतोय आणि त्यानंतर आमचे ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट आमचे नितेश तरे सर या ठिकाणी रायटिंगमध्ये करतात आणि पाठीमागे सर्व बीकॉम बीएससी झालेले सगळे बसलेत आणि त्यांनाही माहिती आहे का। हॅलो, 33 धावा झालेत आणि आमचे शादाब सर तर डबल ग्रॅज्युएट आहेत, LLB झालेत, BLLB झालेत, MLLB झालेत, अशा अनेक पदव्या आहेत त्यांच्याकडे आणि DLP झाले दामत, हां अनेक पदव्या आहेत त्यांच्याकडे, दामत स्लीपन पदवी त्यांच्याकडे जे आणि मुजाबाय ते तर ट्रिपल ग्रॅज्युएट आहेत, म्हणजे अनेक पदवी आहेत त्यांच्याकडे, दामत किंग। जाऊया मैदानावरती, शामिल आणि जब्बाबाय आपण पाहतो मैदानाकडे रवाना झालेत। 18 चेंडू आणि 34 धावांची गरज असणार या धावा कशा प्रकारे कुठल्या जाणार। फैजान वाट बघतोय कोण या मैदानाचा हिरो ठरणार, तर गोलंदाजी मार्क वरती आसिफ मौलाना लेफ्ट हँड गोलंदाज आपण पाहतो, लेफ्ट हँड राऊंड विकेट असा मारा असतो त्यांचा या मैदानावरती, पंतांच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करत असतो। पण आज जब्बाबाय काल पोलिसांच्या विरोधात खेळताना हाऊस फिटवली, तिथे हार पत्करावी लागली।
इथे ती आपली पुन्हा एकदा फेवरेट रेड कॅप घालून मैदानावर रवाना झालेत। आसिफचा पहिला चेंडू, कडेकडे खेळण्याचा प्रयत्न, पायाची कोणतीही मूव्हमेंट नाही, हालचाल नाही, निर्धाव चेंडू त्या ठिकाणी सुरुवात होते। इथे एक एक चेंडू खूप महत्त्वाचा असेल मित्रांनो। शेवटचे काही सामने दामटकर, आजचा दिवस मजेत घालवा, पाहुणे मंडळी खिशात हात हलवा, पैसे काढायला पोरांना द्यायला बाकी कशासाठी नाही। जाऊया मैदानावरती, दुसरा चेंडू, आपण पाहिला गेला कावकोणा रिझर्व मध्ये फटका गेलाय, एक धाव गेली गेले, चेंडू ट्रॅव्हल झाला ओसमा, आज जाम खुश आहे बघा ना, शरीरदृष्टी बघितली गेली तर हवेचा झोका आला तर पडू शकतो, पण षटकार ज्या पद्धतीने मारतोय ताकद आली कुठून याचा विचार करावा लागेल। दोन चेंडू एक धाव दफलकावरती लागले गेले, 16 चेंडू अजूनही खेळ बाकी। आसिफ मौलाना पुन्हा एकदा तयार, वाई सापर होतो आहे, शत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, ओसामा चेंडू जवळ येतो आहे, कोणत्याही प्रकारची हालचाल नाही, फलंदाज बात माघारी परतवलं दाखवलंय ते शामिलला, पहिला झटका पहिला अदरा सुपर किंग संघाला। त्यानंतर आपण आमंत्रित करूया या स्पर्धेची पहिली सेमीफायनल, पहिली सेमीफायनल या ठिकाणी होईल किंग्स इलेव्हन वर्सेस दामत रॉयल, किंग्स इलेव्हन वर्सेस दामत रॉयल्स आपण या ठिकाणी यायचे नाणेफेकसाठी। यानंतर एलिमिनेटर राऊंड होईल, दामत इंडियन्स वर्सेस यातील विजेता संघ, त्यानंतर त्याच्यानंतर पहिल्या दुसऱ्या नंबर मधून जो पराभूत होईल पहिल्या सेमीफायनल मध्ये त्याच्यातील जो पराजित संघ आहे तो एलिमिनेटर राऊंड विजेता संघाबरोबर भिडणार, त्यानंतर दुसरी सेमीफायनल होईल आणि त्यानंतर सायंकाळी 5:30 ते 6:30 आपली फायनल होईल। 7 आपला बक्षीस समारंभ होईल, 7:30 आपण घरी नमाजला जाऊ शकतो। अरे मत तर मी विनंती करतो भाईला, आपण जायचं नाणेफेकसाठी। या ठिकाणी सुरेख फटका, चेंडू जातो सीमा रेषा पार, जबाबाय ऑन द फायर, षटकार। सांगितलं डीजे मास्टरने स्लो डिलिव्हरी, गती परिवर्तन केलं, या ठिकाणी थोडासा लेट राहिला, चेंडू डायरेक्ट थ्रो झाला असेल तर काहीतरी गडबड जमत गेली असती। धावसंख्या जाऊन पोचली ती 8, दामत किंग संघाने नाणेफेकचा कौल जिंकलाय, डिसिजन सांगतील आपल्याला थोड्याच वेळात। पहिला षटक संपल्याने पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोचली ती 8 या आकड्यावरती, अजून या 12 चेंडू आणि 26 धावांची गरज, प्रतिषटक 13 धावांची गरज असता, प्रत्येक षटकात 13 धावांची गरज आहे, प्रत्येक षटकात 13 धावा या ठिकाणी पटकावे लागतील। आपण धन्यवाद मानूया सरफराज नजे साहेब, साजिदजी नजे साहेब, तजमुल नजे साहेब, जलील नजे साहेब, मुजामिम नजे साहेब, मुजाहिद खोत साहेब, समीरजी नजे साहेब, अजगरजी खोत साहेब, अनेक मान्यवर आहेत या ठिकाणी, यांच्याकडून खरंच धन्यवाद, कारण आपण या ठिकाणी आलात, आपण ज्यांनी ती मदत केली तर खरंच शामराजी नजीर साहेब आज त्यांनी वेल काढला आमच्यासाठी, धन्यवाद। अनेक मान्यवर ते पटरीवरच्या पाठीमागे जी पटरी आहे म्हणजे जे बसण्याचं स्टँड आहे तिथेच बसून मॅच बघून निघून जातात, त्यांचाही गोडगोड धन्यवाद। यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आहे आज आलेले आमचे मान्यवर बाळा धनवे असतील, शहाबुद्दीन असेल, सलमानजी नजे सर असतील, त्याचबरोबर संदीपजी पाटील सर असतील, नामदेवजी मारके असतील, अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेले, त्यांच्या सर्वांचा आम्ही गोडगोड आभार, या डीपीला भेट देणारा प्रत्येक मान्यवरांचं गोडगोड आभार। तर किंग्स इलेव्हन संघाने नाणेफेकचा कौल जिंकून प्रथम शतरक्षक स्वीकारलंय, फलंदाजीला आमंत्रित केलंय ते दामत रॉयल संघाला, 4 षटकांचा सामना,
त्या ठिकाणी असेल। तर अर्थात कालचा दिवस जो इथे गाजवला, आपण जे समालोचन केलं त्यालाही कर्जत तालुक्यातून पादा धनवी यांच्याकडून त्याचबरोबर इतर सगळ्यांकडून मला शुभेच्छा आल्या, धन्यवाद सर्वांचे ज्यांनी मजानी मला शुभेच्छा दिल्यात। त्या दरम्यान आपण पाहतो शुभेच्छाचा वर्षा होणार असून चेनुदारा सी मारेच्या पार चार धाव्यांसाठी चौकार। अजून 19 धावांची गरज आहे। खडेकडे केल्याचा प्रयत्न सुफियान सर सांगतात आम्हाला खराब चेंडू, पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव, मोफतची धाव, फोकटची धाव, खात्यामध्ये वाढ, धावसंख्या जाऊन पोचली ती 16 या आकड्यावरती। एक धाव पूर्ण, दुसरी धावांचा प्रयत्न, जब्बा चेंडू परत पोहोचणार का, आणि या ठिकाणी जब्बाची घातक आला, जब्बाला माघारी परतावं लागणार का। जब्बा या ठिकाणी बाद होऊन परततोय धावाच्या स्वरूपात, पुन्हा एकदा पंतांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, झटका भेटला सुपर किंगला, धावसंख्या हम सात 17 आणि 17 वरती झाला खूप मोठा खतरा। हा आमचा कान खाऊ क्रिकेट वेडा बुरान सरफराज नजे हा इथं आलेला आहे, म्हणजे आता आमचा कान अर्धा राहिला तो बाकी होणार। चार चेंडू शिल्लक असणार, दोन चेंडू शिल्लक असणार, चार चेंडू झालेत। अल्ताप या ठिकाणी खडेकडे खेळण्याचा प्रयत्न करतो आहे, निर्धाव चेंडू, साईला कुठेतरी विचार करावा लागेल, कारण या टॉप 4 मध्ये प्रवेश करायचे आपल्याला, एलिमिनेटर राउंड मध्ये जायचं आहे, ते इथे 6-7 चेंडू आणि 17 धाव पटकाव्या लागतील, आणि 17 धाव पटकावायचे तर प्रत्येक चेंडूवरती धाव पाहिजे। पुन्हा एकदा खडेकडे खेळण्याचा प्रयत्न, नाव ना ताव सिर्फ देखा बेफान गाव, बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळलं नाही, सूत्र जुळलं नाही, समीकरण जुळलं नाही, इम्रान भाई पण नाराज झाला, काय करतो हो इम्रान भाई, बोलतो झाला फिनिश झालं याचं काम, पण 6 चेंडू आहेत इम्रान भाई, 6 चेंडू मध्ये धावा काढायच्यात, 17 खूप मोठा आकडा आहे, 17 धावसंख्येचा पाठला करायचंय, या 17 धावा 6 चेंडू मध्ये होणार का हे ऐकणार आहोत, हे पाहणार आहोत डीजेच्या मधुर सॉन्ग नंतर। रेमन सर याच्या पारितोषिक होतो, फैजांकडून जर निर्धाव षटक काढलं तर 1000 रुपये, 3 विकेट घेतले तर 500 रुपये, आणि जर या ठिकाणी मॅच जिंकून दिली तर अख्ख्या टीमला लस्सी। या ठिकाणी अमितजी पोंजेकर सर या ठिकाणी आलेत, मी विनंती करतो पोंजेकर साहेबांना की आपण व्यासपीठावरती यायचे, माननीय अमितजी पोंजेकर सर या हमीदभाई पोंजेकर या हनीफभाई पोंजेकर या ठिकाणी उपस्थित झालेत, मी विनंती करतो हनीफभाई पोंजेकर यांना की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे,
विकेटचं पतन या ठिकाणी आपण पाहतोय। त्याचबरोबर तजू सर या आपण इकडे व्यासपीठावरती या। 5 चेंडू आहे, 17 धावा आहेत। जर षटकार हॅट्रिक मारली तर इम्रान भाई याच्याकडून 5000 रुपये वाईट घेतला। सोहेलजी खोत यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय। माननीय सोहेलजी खोत साहिलने जर 6 मारला तर हसन पुंजकर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल। तर इथे 1 धाव आले, 5 चेंडू आणि 15 धावांची गरज। पाच चेंडू आणि 15 धावांची गरज असणार। या ठिकाणी हवाई सपार, चेंडू जातो सीमा रेषापार, 7 धाव्यासाठी षटकार। पंच सुपेन सर बॉल किती झाले? 2 झालेत ना, ओके। तर अल्तामसने 2 चेंडू होती, 2 षटकार लगावले। तर फैजानकडून 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलाय। 4 चेंडू, 9 धावांची गरज। या ठिकाणी सुरेख फटका, शत्ररक्षक त्या तैनात, कोणत्या प्रकारची तडफड या ठिकाणी दिसत नाही। 2 धावा घेतल्या गेल्यात। कोण पकडणार यामध्ये धडपड? आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजांनी घेतला। तिसरी धाव या ठिकाणी घेतली गेले आणि या तिसऱ्या धावेने आपण पाहतोय 3 चेंडू आणि 6 धावांची गरज। तर असलांकडून साहिलसाठी षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक असेल। रेमन तयार या ठिकाणी, पुलटा चेंडू होता, टायमिंग जुळलं नाहीये। आफान त्या ठिकाणी तैनात, 2 धावा घेतल्या गेल्यात आणि पुन्हा एकदा खराब फेकी। 3 धावा या ठिकाणी घेण्यात आल्या। 3 धावेने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती। आणि 2 चेंडू आणि 3 धावांची गरज। 2 चेंडू आणि 3 धावा। अल्तामस ज्यांनी 3 चेंडू दाट खेळला होता पण इथे या 3 धावा घेऊ ना, खूप महत्वाचं काम केलं। तर विजयी चौकार लगावला तर अल्तामसने, तर अखलाक भाई यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल। 1 षटकार आला तर फैजान भाई कडून 500 असतील आणि संघ विजयी झाला। जो संघ विजयी होईल त्याला लस्सी, मग तिकडे सुपर किंग होऊ दे किंवा सनराईज होऊ दे, फैजान कडून लस्सी असणार। या ठिकाणी खराब पैकी, याला बोलतात उधारीचा बाजार आणि त्यावरती भरलं गोंधळ। उधारीचा बाजार आणि शेजारी मागते उधार अशी झालंय। काय घडतंय काय नाही याच्याकडे लक्ष नाही। गोलंदाजाने खराब कामगिरी करायला सुरुवात केली, एकावून एक धाव फोकट द्यायला सुरुवात केली, क्षेत्ररक्षकांनी हात मलण्याचं काम केलं फक्त। धावसंख्या 32, 2 चेंडू आणि 2 धावा।
दोन चेंडू आणि दोन धावा. उसामा ज्यांनी सुंदर पारी केली होती ती पारी या ठिकाणी फोकट जाण्याच्या चिन्हावरती असणार का. एक चेंडू, एक चेंडू, एक धाव, दोन दोन धाव, एक चेंडू आणि दोन धावा, काय घडणार. एक चेंडू आणि दोन धावा. या जरा आत्मदिया, ए जरा आत्मदिया. ओ मुसाबाई, मुसाबाई सबको अंदर लो ना, आप बाहर जा रहे, सब बाहर जा रहे. ओ जब्बा भाई चलो बैटिंग करिए आपकी टीम, चलो अंदर, चलो ना अंदर आ जाओ, सबको अंदर आ जाओ, बाउंड्री लाइन के अंदर आ जाओ सब. एक चेंडू दोन धावाची गरज. एक चेंडू दोन धावांची गरज. रेमान तयार, रेमान वर्सेस अल्तवाश. एक धाव घेतली गेली, दुसरी धावण्याचा प्रयत्न. या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण होणार का. या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण होत नाहीये. सनराईज दामात जातो आहे तो एलिमिनेटर राऊंडला, टॉप फोरला.